नमस्कार मी दिनेशकांजी आपण बघताय डंका पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिवाळीचा जल्लोष सर्व ठिकाणी आहे शिवतीर्थावर सुद्धा निमित्त दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आयोजन केलं होतं मनसेने आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत पुन्हा एकदा दिसलेले आहेत हे तिन्ही नेते एकत्र आल्यामुळे राज्यामध्ये महायुती होईल का या विषयाची चर्चा सुरू झालेली आहे हे तीन पक्ष भविष्यात एकत्र येऊन राज्यातल्या निवडणुका एकत्र लढतील अशा प्रकारचे बोललं जातं आहे तर राज ठाकरे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक मित्रत्वाचं नातं आहे हे नेते एकमेकांना नेहमी भेटत असतात बोलत असतात एकमेकांशी संवाद ठेवून असतात परंतु या तीन नेत्यांची सलगी ही मैत्रीमुळे आणि प्रेमामुळे झालेली नसून दहशतीमुळे झालेली आहे अशा प्रकारचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका नेत्याने केलेला आहे आणि या दाव्यावर या व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत कधी काही शिवसेनेचा बुलंदावाज आणि शिवसेनेतर्फे धडाडणारी एकमेव तोफ शिवसेना नेते खासदार प्रवक्ते संजय राऊत सध्या तुरुंगात आहेत आणि ते जेव्हा बाहेर ते होते तेव्हा सकाळपासून तेच बोलायला सुरुवात करायचे रात्रीपर्यंत तेच बोलत असायचे विषय कोणताही असो सगळे पत्रकार त्यांच्याकडे जायचे त्यांचाच कोट घ्यायचे त्यांचाच बाईट घ्यायचे आणि त्याच्यामुळे शिवसेनेकडून बोलणारा एकमेव माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं परंतु ते तुरुंगात आहेत त्यामुळे इतरांना संधी आहे आणि संजय राऊतांची जागा घेण्यासाठी जोरदार चुरस सुरू आहे या चुरशीमध्ये आघाडीवर आहेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे भास्कर जाधव किशोरी पेडणेकर आणि बाकीसुद्धा मंडळी आहेत जसं अरविंद सावंत आहेत विनायक राऊत आहेत ही मंडळीसुद्धा या स्पर्धेत आहेत परंतु अंधारे जाधव हो, आणि पेडणेकर यांच्या तुलनेत खूप मागे या गर्दीमध्ये एक नेता स्वतःचं अस्तित्व बनवण्यासाठी धडपडतो आहे आणि तो नेता म्हणजे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे अंबादास दानवेने हे विधान केलेलं आहे की उद्धव ठाकरे यांच्या दहशतीमुळे आज हे तीन पक्ष एकत्र आलेले आहेत खरंतर विनोद करणं आणि विनोदी वक्तव्य करणं हा सर्वांचा अधिकार आहे त्यामुळे आदित्य ठाकरे जर विनोद करू शकतात तर आपण विनोद का करू शकत नाही असं कदाचित दानवे यांना वाटलेलं असावं कारण काल परवा आदित्य ठाकरे यांनी एक विधान केलं आणि आदित्य ठाकरे असं म्हणाले की उद्धव ठाकरे हे जर राजकारणी झाले नसते तर ते निश्चित कायदेतज्ञ किंवा डॉक्टर झाले असते आदित्य ठाकरे जर विनोदी बोलू शकतात तर आपण सुद्धा विनोदी बोलू शकतो या भावनेतून कदाचित दानवे यांनी विधान केलं असावं कायदेतज्ञ किंवा डॉक्टर बनण्याआधी फक्त घरी बसणं पुरेसं नसतं घरी बसून अभ्यास सुद्धा करावा लागतो हे बहुधा आदित्य ठाकरे यांना माहीत नसावं परंतु संजय राऊत हे कधी काळी आदित्य ठाकरेंची प्रेरणा होते संजय राऊत जसे बेताल बोलायचे तसं नंतर आदित्य ठाकरे बेताल बोलायला लागले आणि आदित्य ठाकरे यांचे बेताल बोल पाहून कदाचित अंबादास दानवे यांनी बेताल बोलण्याची प्रेरणा घेतली असावी आणि त्यातूनच दहशतीचं हे वक्तव्य त्यांच्याकडून आलं असावं तर मराठीच्या नावावर अनेक वर्ष दुकान चालवणाऱ्या या पक्षाला दहशत आणि दरारा याच्यातला फरक कळला पाहिजे होता बाळासाहेबांची कधी महाराष्ट्रावर दहशत नव्हती बाळासाहेबांचा दरारा होता बाळासाहेब हे दहशतवादी नव्हते बाळासाहेबेत दरारा असलेले राजकीय नेते होते परंतु अंबादास दानवे यांना हा मराठीतला सूक्ष्म फरक लक्षात आला नसावा त्यामुळे उद्धव ठाकरे यांना दहशतवादी ठरवून ते मोकळे झालेले आहेत अर्थात ते ज्या दहशतीबद्दल बोलले ती कदाचित महाविकास आघाडी सरकारच्या काळामधली दहशत असावी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यावेळी अनेकदा अशा प्रकारचा व्यवहार करत होते मनाला वाटेल तेव्हा कोणाचं तरी घर पाडायचं मनाला वाटेल तेव्हा कोणाला अटक करायची मनाला वाटेल तेव्हा कोणाला तरी फटकवायचं आणि मनाला वाटेल तेव्हा ज्यांनी फटकवलं त्यांचा मातश्रीवर सत्कार करायचा असे दहशतीचे प्रयोग उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये वारंवार केले आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नसुद्धा केला परंतु महाविकास आघाडीची सत्ता संपली आणि मुख्यमंत्रीपदही गेले त्याच्यामुळे आता ती दहशतसुद्धा संपल्यात जमा आहे आत्ता शिल्लक आहे ती फक्त रडारड जी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे रोज एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नावाने करत असतात उद्धव ठाकरे यांच्या दहशतीमुळे राज ठाकरे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले असं दानवे म्हणत आहेत मग दोन हजार एकवीसमध्ये भाजपसोबत निवडणुका लढवून उद्धव ठाकरे अचानक काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले ते काय चवीत बदल म्हणून गेले होते का दानवे कदाचित असं म्हणू शकतात कारण नेताजी अशा प्रकारे खुशमस्करीगिरी केल्याशिवाय शिवसेनेत पद आणि प्रमोशन मिळत नाही आणि पटापट पद आणि प्रमोशन जर मिळवायचं असेल तर तुम्हाला नेत्याला असा मस्का रोज सकाळ संध्याकाळ मारावा लागतो सामनामध्ये ज्या मॅरेथॉन मुलाखती प्रसिद्ध व्हायच्या त्या मुलाखतीच्या माध्यमातून संजय राऊत हा अशा प्रकारचा मस्का मारण्याचं काम नियमितपणे करायचे कोविडच्या जा। काळामध्ये त्यांनी जी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार बनवून टाकले होते आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या विधानाला अत्यंत हसून मनमुराद दाद दिली होती आणि त्याच प्रयत्नातून अंबादास दानवे उद्धव ठाकरे यांना दहशतवादी बनवून मोकळे झालेले आहेत अंबादास दानवे मनसे भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या महायुतीबद्दल बोलून मोकळे झाले आणि राष्ट्रवादीच्या एका प्रवक्त्याने तर भाजप आणि मनसे हे लिव्ह इन रिलेशनमध्ये आहेत अशा प्रकारचा आरोप केला म्हणजे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चारित्र्य असं आहे की एकेशी संसार करायचा दुसऱ्याच्या गळ्यात गळे घालायचे तिसरीला डोळा मारायचा आणि चौथीच्या मुलाचा बाप बनायचं असं ज्या पक्षाचं चारित्र आहे त्या पक्षाचे प्रवक्ते आज भाजप आणि मनसेला लिविनमध्ये असल्याचा दावा करतायत आरोप करतायत किमान पक्षाचा जो प्रवक्ता असतो त्याला आपल्या पक्षाच्या चारित्र्याची माहिती असावी लागते आणि आपल्या पक्षाचं इतर कशा कशाप्रकारे नाते आणि संबंध आहेत याबद्दल माहिती असावी लागते दुर्दैवाने राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याला अशा प्रकारचं भान आहे असं दिसत नाही आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने आणि अंबादास दानवे यांनी महायुतीच्या या चर्चेवर दुगाड्या झोडून दोघेही मोकळे झालेले आहेत अशावेळी राष्ट्रवादीचे नेते माझे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मात्र एकदम कुल आहेत आणि त्यांनी नेहमी जे थाटात विधान केलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की अजितदादा पवारांचं जे विधान असतं ते नेहमी शरद पवार किंवा पक्षाची जी मूळ भूमिका असते त्यांच्या विधानाला फाटा देणारं किंवा त्यांच्या विधानापेक्षा भलतंच विधान करणं ही अजितदादा पवार यांची खासियत आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याने एक भूमिका घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेल्या अजित पवारांनी भलतीच भूमिका घेतली अजितदादा पवार असं बोलून मोकळे झालेले आहेत की दिवाळ सण आहे आणि दिवाळ सणामध्ये विविध पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांना भेटायला आणि शुभेच्छा द्यायला काहीच हरकत नसावी कोविडच्या सणानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र अशा प्रकारची मोकळी ढाकळी दिवाळी साजरी करतो आहे प्रत्येक घरात गोडवा आहे प्रत्येक घरासमोर प्रकाश आहे आणि अशा वातावरणामध्ये जनतेमध्ये जोश आणि उल्हास असताना राजकारणातले नेते मात्र आपले फटाके तडतडवत आहेत एकमेकांच्यावर आरोप आहेत न्यूज डंकाच्या या व्हिडिओच्या माध्यमातून राजकारणात तडतडणाऱ्या फटाक्यांवर आम्ही भाष्य केलं हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्या आणि सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद